मराठा आरक्षण तातडीने रद्द करण्यात यावे यासाठी MIMचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल दिल्यानंतर मराठा समाजाला SEBC वर्ग निर्माण करून 16% आरक्षण देण्यात आले होते, त्यामुळे हा अहवाल रद्द करावा अशी मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे. जलील यांनी ॲडव्होकेट सतीश तळेकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्यामध्ये मुस्लिम आरक्षण प्रलंबित आहे, अजूनही त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मुस्लिम आरक्षण डावलले जात आहे, मुस्लिम समाजासाठी आरक्षण मंजूर करण्यात यावे अशी मागणी जलील यांनी याचिकेतून केली आहे. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.